जय हिंद, जय महाराष्ट्र। केकेलाईमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांच्या आपण निवासस्थानी आलेलो आहोत। याचं येण्याचं कारण असं आहे की आज त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये काही जी माहिती आहे ती आपण दर्शकांसाठी घेत आहोत। ताई, आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे, या संदर्भामध्ये दोन शब्द केकेले दर्शकांना काय सांगा? बघा, अतिशय मोघलाई पद्धतीने महाविकास आघाडी सरकार ही सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहे। दिलेला शब्द हा या सरकारने फिरवलेला आहे। अतिशय लबाडगिरीने जो शब्द त्यांनी सभागृहामध्ये दिला होता त्या शब्दाचं त्यांनी पालन केलं नाही। वीज बिल माफी तर केलीच नाही, परंतु व्याजासकट वीज बिलांची वसुली करण्यात येत आहे। जे शेतकरी, सर्वसामान्य ग्राहक हे वाढीव वीज बिलं भरू शकत नाही, यांची अतिशय असंवेदनशीलतेने वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे। या गोष्टीचा निषेध म्हणून आजची ही पत्रकार परिषद आमची आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेला चिखली तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सकाळसाहेब डॉक्टर, तसेच शहर अध्यक्ष आदरणीय पंडितदादा देशमुख सुद्धा या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित होते। ही पत्रकार परिषद वाढीव वीज बिलासंदर्भामध्ये आहे। हे वाढीव जे बिल आलेलं आहे हे थांबलं पाहिजे, कुठंतरी या ठिकाणी एक आवाज उठवण्याचं काम या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी ही एक नुकतीचं पत्रकार परिषद घेतलेली आहे। हे सर्व क्षणचित्र केकेलाईच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय। 50% आमची मागणी 100% लॉकडाऊनच्या काळात वीज बिल हे माफ केलंच पाहिजे। त्याच्यानंतर जे काही चुकी झालेले आहेत हा चुकीचा प्रकार तिथूनच वाढलेला आहे। आता जे ऊर्जा मंत्री तर सांगतात की आम्ही वीज बिल माफी करणार आहे, त्यामुळे लोकांची मानसिकता झाली आम्ही जर सरकार वीज बिल माफी करणार तर बिल भरायचं कशाला। जे वाढीव वीज बिल आलेलं आहे याच्यामध्ये सरकारने मान्य केलं, लोकांना एक आशा पल्लवी ठरली व कुठेतरी सरकारने जर मान्य केलं की झालेली ही खूप सरकार कुठेतरी सुधरेल असेल। ऊर्जा मंत्र्यांचं जे आपल्याला पर्सनल कोणावर जायचं नाही आहे, परंतु ते शासकीय निवासस्थान आहे, ते शासकीय निवासस्थान हे कोणाचं पर्सनल असतं, ते शासनाचं असतं। ज्या पद्धतीने शासकीय निवासस्थानामध्ये ऊर्जा मंत्र्यांनी करोडो रुपये खर्च केले, त्या कार्यालयावरती त्यांनी करोडो रुपये खर्च केले, याचा दाब जेव्हा सर्वसामान्य जनतेने विचारला तेव्हा अतिशय असंवेदनशीलतेने त्यांनी उत्तर दिले। मी पायलट होतो, पायलट असल्यामुळे मला लाईव्ह राहणीमान करण्याची आवड आहे आणि त्यात काही चुकीचं नाही आहे। आमचा साधा प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये करोडो नाही अर्बो खरबो रुपये खर्च करा, परंतु सर्वसामान्य जनतेच्या कष्टातून त्यांच्या टॅक्समधून हे जे तुम्ही तुमच्या सरकारी देवस्थानावरती तुमच्या कार्यालयावरती हा जो खर्च चालू आहे हा खर्च तुम्ही थांबवला पाहिजे। आणि ही जी वाढीव वीज बिलं दिलेली आहेत लॉकडाऊनच्या काळातली ती सरसकट माफ करून आता जो ऑनलाईन शेतकऱ्यांवरती चालू आहे, सर्वसामान्य जनतेवर चालू आहे वीज कनेक्शन तोडण्याचा, तो तत्काळ आपण थांबवला पाहिजे। विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रिय आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वात पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेला आमच्या शहर राज्य शहर अध्यक्ष पंडितदादा देशमुख, आमचे मित्र पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सुधीर जेके पाटील, विद्यमान अध्यक्ष आमचे मामा उद्धव खोके पाटील, लड्डाजी तसे सर्व पत्रकार बंधू ते सर्व आले। वेळेत पत्रकार परिषद सुरू झाली, ताईंनी शेतकऱ्यांप्रती जनतेच्या प्रती विद्युत वीज बिलावर महत्त्वाची चर्चा केली, सर्वांनी आपण प्रतिसाद दिला। मी आता ताईंच्या वतीने पत्रकार परिषद संपली जाहीर करतो, आपल्या सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।